ओबीसीओ की जनगणना की जाए इस मांग को लेकर नागपुर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी प्रकोष्ठ की ओर से धरना आंदोलन किया गया। इस अवसर पर आंदोलनकारियों ने केंद्र सरकार का तीव्र विरोध किया। 7 अगस्त को मंडल दिवस के रूप में ओबीसी के न्याय के अधिकार का दिन माना जाता है, जिसके चलते वर्तमान स्थिति को देखते हुए शनिवार को नागपुर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल की ओर से ओबीसी जनगणना इस मांग को लेकर धरना प्रदर्शन किया गया। इस दौरान उन्होंने कहा कि ओबीसी की जातिवार जनगणना केंद्र सरकार द्वारा की जानी चाहिए, साथ ही सभी क्षेत्रों में ओबीसी छात्रों को 27% आरक्षण दिया जाना चाहिए। इसके साथ ही ऐसी कई मांगे इस वक्त उन्होंने की। इस संबंध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी प्रकोष्ठ के प्रदेश अध्यक्ष ईश्वर बलबुद्धे ने अधिक जानकारी साझा की। आज 7 अगस्त देशात मंडल आयोग दिन म्हणून मानला जातो। तत्कालीन प्रधानमंत्री VP सिंघांनी आजच्या दिवशी मंडल आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी केली होती, म्हणून त्या दिवशी तो दिवस आमच्या ओबीसी बांधवासाठी हा सणासारखा आहे। पण असं असताना आम्हाला आमच्या सुविधा मिळत होत्या, जरी पूर्ण नसेल मिळत तर थोड्याच मिळत असतील तरी, पण त्या सुविधा हल्ली ओबीसीच्या मतावर जे सरकार केंद्रात आला 2014 त्या नरेंद्र मोदींनी आमच्या ओबीसीची हत्या करण्याचं काम केलं आहे। आमचं आरक्षण गेलं, आमचं शिक्षणाचं आरक्षण गेलं आणि सध्या हल्ली जे इम्पेरिकल डाटाचा वाद सुरू आहे, खरं तर मोदींनी जाती जनगणनेचे आकडे जाहीर करायला पाहिजे होते। कोणी सांगतात की ते काही चुकीचे आहे, चुकीचे का असे ना, 90% तरी बरोबर असतील, ते 99% बरोबर आहेत, पण ते आकडे आम्हाला न देता ओबीसीला कसं अडचणीत आणायचं हे एकमेव धोरण केंद्र सरकारचं आहे, मोदी सरकारचं आहे। आणि आमचा आरोप आहे मोदी हे ओबीसी विरोधी मागासवर्गीय विरोधी आहेत, त्यांना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचे हा महाराष्ट्राला ह्या महाराष्ट्राच्या मागासवर्गीयांना संपवण्याचा कट या RSS ने आणि मोदी सरकारने लावलेला आहे। इस वक्त उन्होंने केंद्र की सरकार का तीव्र विरोध किया, साथ ही कहा कि ओबीसी का इंपीरियल डाटा उन्हें जल्द से जल्द सौंपा जाए। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।